सामान्य कार्यकर्ता हा खऱ्या अर्थाने चळवळीचा आधार असतो. प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांचे प्रतिपादन. सामाजिक कार्यकर्ते बाबूराव माने यांचा वाढदिवस संपन्न. कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी समाजातील सामान्य कार्यकर्ता अतिशय महत्वाचा असून तो चळवळीचा खऱ्या अर्थाने आधार व केंद्रबिंदू असतो, असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांनी केले. ते निप्पाणे येथे ज्येष्ठ नागरिक संघ निप्पाणे यांनी आयोजित केलेल्या सामाजिक कार्यकर्ते बाबूराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभिक स्वागत मिथुन मदाळे यांनी केले तर बौद्ध उपासक कपिल कांबळे यांनी बौद्ध वंदना सांगितले. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम कोळी हे होते. पुढे बोलताना माने म्हणाले, सामान्य माणूस परिवर्तनाचा आधार आहे आणि यासाठी सामान्य कार्यकर्त्याचा मान सन्मान होणे गरजेचे असल्याचे सांगितले. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल वाघमोडे, डॉक्टर आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे, प्राध्यापक एन आय खोत, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते कबीर वराळे, प्राध्यापक प्रमोद कांबळे, अविनाश माने, संदीप माने, सातप्पा कांबळे, कर्णकुमार कांबळे, सागर कांबळे, संजय शितोळे, प्रवीण सौंदलेकर, हरीश सनदी, लहू मदाळे यासह बाबूराव माने यांच्यावर प्रेम करणारे मित्र परिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिथुन मदाळे यांनी केले तर आभार सुनील शेवाळे यांनी मानले. सामान्य माणूस हा परिवर्तनाचा सामान्य माणूस हाच क्रांती झाला. जे देशात असो जगात असो जिथे क्रांत्या झाल्या तिथे तिथे बघा तुम्ही आपला नेता गुळी झालो लागून गेला नाही माणसंच म्हणजे गोविंद पासे म्हणायचे की या लढाईमध्ये बळी जातो सामान्य माणसाचा. मला माहिती आहे सैनिकीचा 40-50 करून उठव सैनिकाचं चिकुटीला जाऊन येऊन काय त्याचे केसेस घातले गुन्हा घालून गेले त्याची दखल मराठी म्हणणाऱ्या कुठल्याही नेत्याला घेतली नाही. ती मरून गेली अशी किती मेले 40 गेल्या 30 वर्षांमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की सामान्य कार्यकर्ता हाच चळवळीचा आधार आहे, हाच परिवर्तनाचा आधार आहे. तुम्ही बघा 50 तरुण मला द्या बदल करून दाखवतो. ज्या वेळेला आता इथं सुभाष नाईक पण तुम्हाला आठवतोय 80 साल की ज्या वेळेला आमच्या माणसांचं बळच नव्हतं फक्त 10-15 तरुण बरं होते आमच्या त्या टवळेसारखे टवळे म्हणा सुरेश भोसले म्हणा असे 10-15 त्या लोकांनी तुला सांगतो अक्षरशः निपाळणीला एक उर्जित अवस्था बदल करून दाखवलं. आणि म्हणून ज्या वेळेला तिघं माझ्या लेखात त्या मी ठरवले की गडीला पण जायचं नाही आणि कोल्हापूरला 8 वाजता मोठा कार्यक्रम तिकडे पण जायचं पण ठरवून बाबूचा सत्कार करायचा एवढ्यासाठी मी मुद्दाम आज की दोन्ही कार्यक्रम चुकवले या कार्यक्रम उपस्थित राहिले. आगामी जो कार्यकर्ता तळागाळातला कार्यकर्ता आहे त्याला ठिकाणी आपला वाढदिवस करणे वगैरे त्याला ते जमत नाही. अशा कार्यकर्त्याला वापर करणे आपण होऊन वाढदिवस केला पाहिजे. अण्णाने आम्हाला सांगितलं की अशा कार्यकर्त्याचा वाढदिवस झाला पाहिजे, सन्मान झाला पाहिजे आणि सुधारणा तुम्ही केली याचं काहीतरी नियोजन करा. शरद कांबळे, सुनील शेवाळे, वाघमोडे सर आणि अच्युत अण्णा सगळ्यांना आपण नियोजित कार्यक्रमाचं नियोजन केलं की सामान्य कार्यकर्ता हा लोकांना दिसला पाहिजे. आज बाबूरावांचा वाढदिवस आयोजित केल्यामुळं हा सगळ्यांचं लक्षात आलं की सामान्य कार्यकर्ता हे कार्य करावं लागलंय आणि हे लोकांना समजावं हिच्यासाठी या नियोजन कार्यक्रमाचं नियोजन केलेलं. आज एक अनेक थोड्या वेळानंतर 5-10 मिनिटांनंतर कोल्हापूर ते गडीला केंद्रीय मंत्री आठवले साहेब थोड्या वेळात जाणार आहेत, त्याच मार्गात जाणार आहे अण्णांच्या